नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर यात्रेनिमित्त खानदेशातून मोठ्या प्रमाणावर भाईक पायी बसने आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात असतात. चोपडा तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी जात असतात. त्यासाठी चोपडा आगारातून सप्तशृंगी गडावर स्पेशल बसेस सोडल्या जातात. यावर्षी आतापर्यंत चोपडा आगारामधून 88 फेऱ्या बसच्या झाल्या आहेत. त्यापासून जवळजवळ 8 लाख रुपये उत्पन्न चोपडा आगारात मिळाले. आज देखील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे 40 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जे भाविक सप्तशृंगी गडावर गेलेले आहे ते परतीच्या प्रवासासाठी 30 बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचे चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापन महेंद्र पाटील यांनी सांगितले. आम्ही गडावर दरवर्षी जातो. आम्हा आईवरती श्रद्धा आहे, सप्तशृंगी आईवरती आमची श्रद्धा आहे आणि त्यामुळे दरवर्षी जातो. आम्ही कटोरा किनोद कटोरा राहतो. आम्ही दरवर्षी घेतो आम्ही गडावर. मागे 2-1 वर्ष गॅप पडला होता, थोडा काम धंदे होऊन जातो. नमस्कार. आतापर्यंत नांदुरी यात्रेच्या 88 फेऱ्या झालेल्या आहेत. जवळजवळ 8 लाख रुपये उत्पन्न आलेलं आहे. त्याच्यातून आम्हाला प्रति किलोमीटर उत्पन्न जवळजवळ 42 रुपये मिळालेलं आहे आणि आजही चांगला प्रतिसाद मिळतोय. आज जवळजवळ 40 गाड्या सोडायचं नियोजन आहे, म्हणजे आजच जवळजवळ आमच्या 80 फेऱ्या होते. त्याचप्रमाणे उद्यासाठी उद्यासुद्धा परतीच्या प्रवासासाठी कमीत कमी 30 फेऱ्यांचं नियोजन आहे. याच्यामध्ये जे आपण जे गाड्या सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे शासनाचे जे सुविधा आहे महिलांसाठी दिले जात आहे त्या सर्व लागू आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जी 75 वर्षावरील लोकांना फ्री आहे ती सुद्धा यात्रेत चालू आहे. 50% महिलांना सवलत आहे, ती सुद्धा या गाड्यांमध्ये लागू आहे. भाविकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हो, यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पायी पायी जाताना दिसले आणि ते आज रात्री ध्वज लागल्यानंतर सर्व परतीच्या प्रवासाला निघतील. त्यासाठी देखील आपल्या बसेसची व्यवस्था केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या जागराच्या आज जोरजोर 40 गाड्यांचं नियोजन. लोकनायक न्यूज